संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर किरीट सोमय्या यांनी दिल्लीत जाऊन उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरेंच्या बंगल्याचा दाखला त्यांनी दिला. रश्मी ठाकरे ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स भरतात तेच बंगले गायब आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरेंच्या बंगल्याविषयी बोलताना आणि राऊतांच्या आरोपांना उत्तर देताना सोमय्या यांनी चक्क आपले बूट हातात घेतले. नेमकं काय झालं पत्रकार परिषदेत? सोमय्या यांनी आपले बूट हातात का घेतले? रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांचं नाव घेताना सोमय्या यांनी बूट हातात का धरले? बघूयात थेट. माझा जोडा संजय राऊत हातात द्यायला तयार आहेत. त्यांनी रश्मी ठाकरे ते 19 बंगल्या संबंधी हे जे सगळे मी पुरावे दिले आहेत तर रश्मी ठाकरेंना विचारावं. वहिनीनी जर लिहून दिलं की हे मी टेक भरला नाही. माझा जोडा संजय राऊत हातात द्यायला तयार आहेत. त्यांनी रश्मी ठाकरे ते 19 बंगल्या संबंधी हे जे सगळे मी पुरावे दिले आहेत तर रश्मी ठाकरेंना विचारावं. वहिनीनी जर लिहून दिलं की हे मी टेक भरला नाही. माझा जोडा संजय राऊत हातात द्यायला तयार आहेत. त्यांनी रश्मी ठाकरे ते 19 बंगल्या संबंधी हे जे सगळे मी पुरावे दिले आहेत तर रश्मी ठाकरेंना विचारावं. वहिनीनी जर लिहून दिलं की हे मी टेक भरला नाही. मी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात द्यायला तयार आहे असं सोमय्यांना सांगायचं होतं. पत्रकार परिषदेत त्यांना त्यांचा आवेश आवरता आला नाही आणि त्यांनी चक्क आपले बूट हातात घेतले. सोमय्यांच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोमय्यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरेंवर जे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.